नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त धुळ्यातील संत गाडगे बाबा मठात प्रतिमा पूजन करून अभिवादन. धुळ्यात थंडीचा पारा 5 अंशावर. 1 ते 5वीचे वर्ग उशिरा भरवण्याची युवा सेनेने केली शिक्षण विभागाकडे मागणी. सध्या वाढलेली कडाक्याची थंडी गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक, पिकांचं येईल चांगलं उत्पादन. धुळ्यातील रस्त्यांवर कडाक्याच्या थंडीत सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी वाढली. जिल्हा क्रीडा संकुलातही होते गर्दी. आणि जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे महापालिका आवारात विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून केली जनजागृती. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यातील देवपुरात संत गाडगेबाबा मठात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं. संत गाडगेबाबांची गुरुवारी पुण्यतिथी होती. स्वच्छतेचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा आपल्या कीर्तनातून संदेश देऊन समाज प्रबोधन करणाऱ्या संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पुण्यतिथीनिमित्त पूजन करून अभिवादन करण्यात आलं. धुळे शहरातील देवपुरात असलेल्या संत गाडगेबाबा मठात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, शेखर वाघ, कृष्णा शिंदे, दिलीप गवळी, संजय गवळी, सागर कोडगीर, अरुण सूर्यवंशी, अमोल गायकवाड, राजेश कोडगीर, अशोक जाधव, पप्पू गवळी, दिलीप शिंदे, अमृत कुवर, गणेश परदेसी, भटू ठाकरे आदी उपस्थित होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 5 अंशावर गेल्याने जिल्ह्यातील सकाळच्या सत्रात भरणारे 1 ते 5वीपर्यंतचे शाळेतील वर्ग 1 ते 1.5 तास उशिरा भरवावे अशी मागणी युवासेनेनं शिक्षण विभागाकडे केली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचे प्रमाण वाढते आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 5 अंशाच्या जवळपास नोंदविला गेल्याने धुळे शहरासह संपूर्ण जिल्हा थंडीच्या कडाक्यात आहे. गेल्या वर्षीसारखी थंडी धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली दिसत आहे. महाराष्ट्रात जास्त थंडी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्हा अग्रेसर आहे. तापमान 5 अंशावर गेल्यामुळे रात्री 9:30 नंतरच रस्त्यांवर शुकशुकाट होतो, तर सकाळी 10 वाजेपर्यंत गारठा दिसून येतो आहे. अशा वाढत्या थंडीमुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. थंडीतही प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 वाजेला उठून शाळेची तयारी करावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. दरवर्षी जानेवारीनंतर थंडीची चाहूल लागते, परंतु यंदा डिसेंबरच्या 1 आठवड्यातच तापमानाचे प्रमाण कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणात जास्त वाढ झाली आहे. यामुळे दिवसासुद्धा थंडी वाजत आहे, तर सकाळी 7:45 शाळेतील विद्यार्थी शाळेत जाणार कसे? प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 वाजता उठून शाळेची तयारी करावी लागते. थंडीमुळे तरुण धडधाकड माणसांनी गरम कपड्यांचा वापर करण्यास प्राधान्य दिले असून डिसेंबर मध्यात व जानेवारी महिन्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांसोबत पालक व रिक्षावाले यांनाही थंडीच्या कडाक्यात सामोरे जावे लागते. वातावरण बदलामुळे भर थंडीत विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जावे लागते, यामुळे विद्यार्थी आजारीही पडू शकतात. लहान विद्यार्थी ही थंडी सहन करू शकत नाही. जिल्ह्यात 5 अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे विद्यार्थी आजारी पडत आहेत. यासाठी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताकरिता शालेय वेळापत्रकात बदल करण्यात यावा. सकाळी 1 ते 5वीपर्यंत भरणारे सर्व वर्ग मराठी इंग्रजी महानगरपालिकेच्या शाळा तसेच सर्व माध्यमातील शाळांचे वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअस असेपर्यंत सकाळच्या सत्रात भरणारे सर्व वर्ग 8:30 वाजता भरवावे. तसेच थंडीचा पारा जसजसा कमी होत जाणार तसतसे सकाळच्या सत्रात भरणारे सर्व वर्गांची वेळ पुन्हा पूर्वव्रत करावी अशी मागणी युवा सेना सहसचिव तथा जिल्हा युती अधिकारी ऐश्वर्या अग्रवाल, युती शहर अधिकारी रेखा पाटील, अंकिता गुजर, स्वाती पाटील, आरती पुकळे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. आज आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान हे धुळे जिल्ह्याचा खाली आलेला आहे. तापमान हे 5 अंशापर्यंत खाली गेलेलं आहे. तर जे सकाळच्या सत्रात जी शाळा भरते आहे तर चिमुकल्यांना सकाळी 6 वाजे आणि त्यांच्या पालकांनाही त्यांच्यासोबत उठून तयारी करावी लागते, जे थंडीमुळे त्यांना त्रास होत आहे. म्हणून आम्ही आज युवासेनातर्फे शिक्षण अधिकाऱ्यांकडे अशी मागणी केली आहे की जी सकाळची सत्राची जी शाळेचं वेळपत्रक आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 1 तासाने बदल करावा. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पुढच्या येत्या 2 दिवसात ते वेळपत्रकचा बदल करणार आहे की जेणेकरून चिमुकल्यांना सकाळी उठायला त्रास होणार नाही. सध्या वाढलेली कडाक्याची थंडी ही गहू आणि हरभरा या पिकांसाठी पोषक ठरत असून पिकांना चांगलं उत्पादन येण्यास सहाय्यकारी राहील, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नाही. शासनाने धुळे तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जाहीर केला आहे.
अर्थात दुष्काळग्रस्त परिस्थिती दरवर्षीच असते, मात्र यावर्षीची दाहकता जास्त प्रमाणात असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. अशातच अलीकडे अचानक थंडीचा जोर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक या थंडीचा सामना करताना दिसतात. मात्र ही थंडी गहू आणि हरभऱ्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना समाधान मिळवून देणारी आहे, कारण गहू आणि हरभऱ्याच्या पिकांची योग्य वाढ होण्यास आणि चांगलं उत्पादन येण्यास ही थंडी पोषक ठरत आहे. त्यामुळे पीक चांगलं येणार असल्याने गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी या कडाक्याच्या थंडीला मनमन धन्यवाद देत आहेत. यावर्षी आम्ही गव्हाची पेरणी ही 10 नोव्हेंबर रोजी केलेली आहे. तरी 10 नोव्हेंबर आता जवळजवळ 1.5 महिन्यापासून पीक झालेलं आहे माझं, आणि थंडीचे जे प्रमाण आहे यावर्षी बऱ्यापैकी दिसतंय. तर पीक चांगलं जोमाने येण्याची शक्यता आहे. आणि सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळ आहे, तर दुष्काळाच्या ह्याच्याने यावर्षी गव्हाला भाव चांगले मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गव्हाला 1800-1900 भाव होता, यावर्षी 2200-2400 भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मी जवळजवळ 18 एकरमध्ये गव्हाची लागवड केलेली आहे. भैया दादाच्या शेतात काम करतात, अर्धा एकर हरभरा आहे. तिथं 5 पोते क्विंटल यावर पाहिजे हरभरा. थंडी वर्षाला चांगली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज धुळे. यानंतरच्या बातम्या एक अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0-25-62-64-23-45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0-25-62-233-449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज.
लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0252623936। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा, पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवल्या। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे। पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे। आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे, दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे। डॉक्टर सुदाम सूर्यवंशी, मोबाईल नंबर 94045 66161। आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच। प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार। प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध। प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत। प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे। बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल
94-222-85-033 अनिल अग्रवाल 94-039-18-491 दिगंबर शेलार 90-28-39-22-24 फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी बीवीजी कंपनी न ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिनू. काय बीवीजी कंपनी न ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक? हा अरे बीवीजी कंपनी न ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याले बी इजा नाही? बिलकुल नाही. परस बा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का व हो भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळ्यात थंडीचा कडाका वाढला असून सकाळी पायी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची जिल्हा क्रीडा संकुल आणि रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. धुळे शहरात थंडीचा कडाका वाढलाय. तापमान 5 अंशांवर आलंय, त्यामुळे जोरदार थंडीचा सामना नागरिक करत आहेत. मात्र याच थंडीत पहाटे किंवा सकाळी पायी फिरण्यावर अनेक जण भर देतात. पहाटेच्या शुद्ध हवेत दिवस उजाडतो तोपर्यंत अनेक जण पायी फिरत असतात. यातून शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य उत्तम राहते. चालण्याचा व्यायाम हा उत्तम मानला जातो, त्यामुळे तरुण तरुणींसह नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही पहाटे लवकर उठून फिरायला निघतात. सध्या थंडीचं प्रमाण वाढलंय, मात्र अशातही पायी फिरणाऱ्यांचा मॉर्निंग वॉकसाठीचा उत्साह वाढत आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पायी चालणारे आणि रनिंग करणारे तसेच कसरती आणि व्यायामासाठी येणारे नागरिक मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. त्यापैकी बरेच जण योगा प्राणायामसह विविध योगासने करताना दिसतात. त्याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यांच्या काठावर पायी फिरणाऱ्यांच्या रांगा दिसत आहेत. एकंदरीतच कडाक्याच्या थंडीत आपले आरोग्य शरीर सुदृढ राहावे यासाठी मॉर्निंग वॉकवर भर दिला जातोय. जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे महापालिका आवारात विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे महापालिका आवारात पथनाट्य सादर करण्यात आलं. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पथनाट्यातून एड्स आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हा पथनाट्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सीमा बावीसकर यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण जिल्हा रुग्णालय धुळे, आरोग्य विभाग, महानगरपालिका, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, सुटिका गृह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन 2018 या अंतर्गत घोषवाक्य आहे नो युअर स्टेटस. या अंतर्गत आपण सर्वसामान्य जनतेमध्ये एच आय व्हीबाबत जनजागृती व्हावी, तसेच त्यांनी स्वइच्छेने स्वतःची एच आय व्ही रक्त तपासणी करून घ्यावी. या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील MSW विद्यार्थिनी आपल्याकडे फील्डवर्कला आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आपण पथनाट्य सादर करतो आहोत. धुळे शहराअंतर्गत आपण महानगरपालिकेच्या जुन्या बिल्डिंग अंतर्गत तसेच नव्या पटांगणात आपण महानगरपालिकेत हे पथनाट्य सादर करतोय. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त धुळ्यातील संत गाडगे बाबा मठात प्रतिमा पूजन करून अभिवादन. धुळ्यात थंडीचा पारा 5 अंशांवर. 1-5 वर्ग उशिरा भरवण्याची युवा सेनेने केली शिक्षण विभागाकडे मागणी. सध्या वाढलेली कडाक्याची थंडी गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक, पिकांचं येईल चांगलं उत्पादन. धुळ्यातील रस्त्यांवर कडाक्याच्या थंडीत सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी वाढली. जिल्हा क्रीडा संकुलातही होते गर्दी.
आणि जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे महापालिका आवारात विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून केली जनजागृती. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार.